नमस्कार. रंगयशाची उधळण करण्याकरता एका आगळ्या वेगळ्या प्रसन्न अशा वातावरणात आपण आलेलो आहोत आणि मराठीपणा जागवत ठेवणारा एक जबरदस्त कलाकार याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. स्वागत करूया अशोक खांडे यांचे. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय काय म्हणाले तुम्ही? रंग यशस्वी काय? रंग यशाचे उधळण्याकरता. रंग यशाचे उधळण्याकरता. खरं म्हणजे रंग रंग एकदा यशाचे मिळाल्यानंतर ते उधळायचे नसतात, ते जपून ठेवायचे असतात. अशा मनोवृत्तीचा मी आहे, कारण रंग उधळल्यामुळे यशाचे बऱ्याच कलाकारांचं पुढे नंतर नुकसान झालेलं आहे. तेव्हा कलाकारांनी त्या रंगांची उधळण करत राहावी निश्चित, पण यशाचा त्या धुळवड करू नये असं म्हणून मी तुमच्या याला शुभेच्छा देतो की यशाची उधळण पण यशाची धुळवड नाही असं कलाकाराने असलं पाहिजे असं मला वाटतं. असं म्हणतात चांगली सुरुवात ज्याप्रमाणे मार्गदर्शन त्यांच्या अनुभवातून आलेली आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतो की असं म्हणतात की विचार जीवनावर राज्य करतात आणि कल्पना जगावर राज्य करतात. तुम्ही कुठलीही एखादी कल्पना काढली ती मग मंगलगाणी असोत किंवा मराठी बाणा, गर्दी खेचण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. या यशाचं रहस्य काय सर? या यशाचं रहस्य मी दोन गोष्टींना देईल. एखाद्या जो विषय असतो त्याचं व्यवस्थित संशोधन करणं, त्याच्यामधल्या खाचाखोचा शोधणं पहिली गोष्ट, आणि ती दुसरी गोष्ट म्हणजे ते सादरीकरण जास्तीत जास्त चांगलं करणं. आता चांगलं करताना ते कुठच्या त्याच्याची भाषा कशी वापरली आहे. उदाहरणार्थ समजा माणिक मोतीमध्ये मी जी भाषा वापरली किंवा आत्रे आत्रे सर्वत्रेमध्ये जी भाषा वापरली ती मला मराठी बाणात भाषा वापरून चालणार नाही. मंगलगाणी मी अधिक सोपी सुटसुटीत वाप आणि मराठी बाणा ही सुटसुटीत आहेत. हिंदीमध्ये मी जो अमृतलतामध्ये शेरो म्हणजे थोडंसं उर्दू मिश्रित बोलतो तसा आवाज की दुनियात बोलत नाही. जास्तीत जास्त लोकांच्या पहिल्यांदा डोळ्याला मग कानाला मग मेंदूला आणि त्यांच्या हृदयाला भिडण्याची मी सतत प्रयत्न करतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही सगळे कलाकार जे आहोत चौरंगचे, आमचं नेहमी एकच चर्चा असते की आपलं नाव कुठे वाईट झालं नाही पाहिजे. त्यामुळे प्रेक्षकांना घाबरून, प्रेक्षकांना गृहित धरून मी कुठचंही करत नाही. प्रेक्षकांना घाबरून करतो की ज्या वेळेला एखादा मी डायरेक्शन करताना एखादी सीन बसवतो किंवा एखादं गाणं घेतो त्यावेळेला मी ते कितपत चांगलं आहे याची सतत म्हणजे बॅकस्टेज आर्टिस्टला सुद्धा विचारणार, काय रे जादू, आमचा एक जादू म्हणून एक अप्रतिम बॅकस्टेज आर्टिस्ट आहे, तर काय रे जादू तुला कसं वाटलं हे गाणं? दादा एवढा काय खास नाही, म्हणजे तो पण डायरेक्ट बोलतो. म्हणजे आमच्याकडे तशी रिॲक्शन देण्याची सगळ्यांना मुभा पण आहे, किंबहुना त्याने रिॲक्शन द्यावी अशी अपेक्षा आहे. आणि आम्ही सगळा तो सरळ खूप त्याच्यावरती विचार करून प्रॉडक्शन करतो. प्रेक्षकांचा विचार पहिल्यांदा करतो, केवळ मनोरंजनाचा विचार करत नाही. तर प्रबोधन त्याच्यातून काही होणार आहे का? कारण माझी आई लहानपणी म्हणायची, आम्ही सिनेमाचं तिला फार वेड होतं, म्हणजे काय बरोबर नाही तो, काय घेण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तिच्या मते दोनच कॅटेगरी होत्या पिक्चरच्या, मोलकरीण पिक्चर आहे तो घेण्यासारखा आहे आणि दुसरा कुठचा आहे तो काही घेण्यासारखं नाही त्याच्यामध्ये. काहीतरी मेसेज तर घेण्यासारखं काय आहे की नाही हे प्रेक्षकांना तिच्या हे तिचं जे मत होतं माझं तिचं मत होतं जे घेण्यासारखं काहीतरी पाहिजे कुठच्याही पिक्चर असो किंवा नाटक असो, तर त्याच्यामध्ये म्हणून मी तो विचार करतो की प्रेक्षकांना याच्यातून देण्यासारखं काय आहे आणि त्यांनी घेण्यासारखं काय आहे. आज मराठी बाणा असो किंवा मंगलगाणी दंगलगाणी असो किंवा अमृतलता असो, 8 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत या कार्यक्रमाला येतात, फॉरेनर येतात, इतर भाषिक येतात, परंतु त्यांनासुद्धा काळजाला भिडणारी जी संगीताची भाषा अगोदर त्याला भाषाच नाही आहे, संगीताला तेवढी मुक्तता आहे. पण त्यातून आपण डायलॉग करताना, म्हणजे उदाहरणार्थ षण्मुखानंद हॉलमध्ये आम्ही कार्यक्रम केला, त्या सगळ्या साऊथ इंडियन लोकांसाठी केला, म्हणून आम्ही इंग्रजीमध्ये कॉम्पेरिंग सुरू केलं. मग नंतर काय झालं की हळूहळू मी मराठीत कॉम्पेरिंग करायला लागलो, ते त्यांना इतकं आवडायला लागलं, ते म्हणाले मराठीतच करा. आम्ही इंग्रजी थांबवलं आणि संपूर्ण पुढे मराठी केलं, कारण प्रत्येक भाषेची आपली एक सुदृढता आहे, नजाकत आहे आणि त्याचबरोबर बलस्थानं आहेत. त्या भाषेची बलस्थानं घेऊन आम्ही मंगलगाणी दंगलगाणी असो किंवा मराठी बाणा असो किंवा अमृतलता आणि आवाज की दुनिया, आझादी 60, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. हा मला वाटतं यशाचं हे गमक आहे की काल मी सक्सेसफुल झालो, ज्या वेळेला 1000 प्रयोग झाले होते मंगलगाणीची, त्याच्यानंतर मी आवाज की दुनिया काढला. मग 1000 प्रयोग झालेत माझे, म्हणजे मला प्रेक्षक हाऊसफुल होत आहेत म्हणून मी ग्रँटेड म्हणून धरून काढलेलं नाही, गृहित धरलं नाही प्रेक्षकांना कधी. आणि प्रेक्षकांनी मला गृहित धरलं नाही, प्रत्येक वेळेला
कुठे काय माझं चुकलं असेल तर बारीक सारीक कोणीतरी सांगतं मला, मी त्यांचे आभार मानतो त्याच्या या निमित्ताने. दोनच प्रश्न मी विचारतो. चौरंग या संस्थेच्या माध्यमातून तुमचं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व दिसतं. तुम्ही चांगले व्यावसायिक सुद्धा आहात आणि त्याचबरोबर फॅमिलीचा बॅलन्स साधता. हा बॅलन्स कसा काय तुम्हाला साधता येतो एवढ्या उत्साहामध्ये? हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही उद्या मराठी वाडा काढाल. हे ट्रेड सिक्रेट आहे. बॅलन्स साधण्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे वडील कुटुंब प्रमुख होते. त्यांचे मोठे भाऊ हे गिरणी कामगार होते. आता मुलांना कपडे आणताना किंवा घरामध्ये जेवण बनवताना आमची आई आणि वडील नेहमी सांगायचे की पंक्ती भेद झाला नाही पाहिजे. आमचे कलाकार बॅकस्टेज असो कलाकार किंवा मोठ्यात मोठा कलाकार असो, आमच्याकडे कोण स्टार नाही. आमचे सगळ्यांचे स्टार चांगले आहेत. हां, स्टारपद कोणी करणारे आम्हाला सापडले की आम्ही त्यांना हाकलून लावतो. तर आम्ही पंक्ती भेद नाही कोणाचे एक. त्यामुळे सगळ्यांना सारखी वागणूक मिळते, त्यामुळे त्यांना सगळ्यांना ते आपलंसं वाटतं. दुसरी गोष्ट, आपण म्हणतो की एक व्यावसायिक रंगकर्मी आहोत आपण, व्यावसायिक कलाकार आहोत, पण व्यावसायिक कलाकार असताना सुद्धा ते जे आपण करतो त्याची स्वतःला सुद्धा मजा आली पाहिजे. कलाकार म्हणून स्वतःचं एक सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, ते इथे कलाकारांना मिळतं. तिसरी गोष्ट म्हणजे शिस्त. 30 वर्षात आमच्याकडे कोणी दारू पिऊन आमच्या गाडीत बसलेलं नाही. ही शिस्त जी आहे ती सगळ्यांनी पाळली. आणि चौथी गोष्ट म्हणजे माझं नशीब की मला सगळे आजपर्यंत जवळजवळ 1000 ते 1500 कलाकार या मांडवातून गेलेले आहेत. काही कारणामुळे गेले, काही कारणामुळे, पण कोणी मांडून गेलं नाही, कोणी तंटून गेलं नाही. सगळे मला नशिबाने सगळे चांगले कलाकार इथे जमा झाले आपोआप. हे रहस्य आहे त्याचं. शेवटचा प्रश्न की आपल्याकडे असलेलं चांगल्यात चांगलं तुम्ही जगाला द्या आणि जगातलं चांगल्यात चांगलं आपल्याकडे येईल. तर तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाबरोबर कौशल्यांबरोबर इतर कलाकारांना व्यासपीठ देताय आणि सगळ्यात महत्त्वाचं जो रसिक प्रेक्षक आहे त्यांना आनंद भरभरून देताय आणि सांस्कृतिक वारसा हा पुढे चालवण्याचं मानधन देताय. तर ही देण्याचं सामर्थ्य तुम्हाला कुठून आलं? आमची आई त्या पिंगळाला पसाभर धान्य द्यायची. आमचे आजोबा, मला आठवत आहे लहान असताना ते बलुतेदार यायचे, त्यांना ते पेंढे द्यायचे आणि पेंढे देताना परत त्यांच्या पाया पडायचे. वर्षभर पडायचे नाही, पण त्या दिवशी पडायचे. तर मी एक दिवस सहज आजोबांना विचारलं की तुम्ही पाया का पडता त्यांच्या? ते म्हणले बाबा अरे आपलं कुंब्याचं जीवन आहे. आपण जर ते त्यांनी जर आपल्याला मदत नाही केली, त्यांनी वेळेला उपयोगी नाही पडले तर आपलं सगळं आता उद्या पेरणी आहे आणि नेमकी पाभार तुटली आणि सुतारांनी पाभार जर बनवून नाही दिली तर मी पेरणी कशी करणार? म्हणजे ही जी कृतज्ञतेची भावना जी आहे ना ती फार महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणाले की इथे कलाकारांना व्यासपीठ दिलं आहे. माझ्या मते मी त्यांना व्यासपीठ दिलेलं नाही, ते कलाकार होते, त्यांना मी उचलून आणलेलं आहे आणि इथे एखाद्या रोलमध्ये फिट केलं आहे. कोण बुरगुंडा करू शकेल, कोण हे चांगलं गाणं गाऊ शकेल. आमच्याकडे एक साऊथ इंडियन मुलगी आहे प्रीती वारियर म्हणून, केरळची. तिची भाषा मातृभाषा मराठी नाही, परंतु ज्यावेळी मला वाटलं की ती चांगलं गाऊ शकते त्यावेळी तिला आम्ही बोलवलं आणि तिला शिकवलं इथे. असे अनेक कलाकार इथे आल्यानंतर, मी तुम्हाला खरं सांगू का, हे आमचं चौरंगाचं एक भाग्य असं आहे की इथे अरे हिला काय डान्स करता येणार, तीच मुलगी मस्त डान्स करते असं आम्ही आज बघतोय. त्यामुळे संगत जे आहे ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, अशामुळे ते खरं कलाकारांना मी व्यासपीठ देत नाही. मी फक्त ते कलाकार आहेत त्यांना मी जवळ करतो. त्यांच्या कलेमध्ये त्यांच्या वृद्धी कशी होईल दररोज आम्ही याच्यावर विचार करतो, दररोज त्याची रिहर्सल करतो, दररोज त्या बाबतीमध्ये शिव्या घालतो की हे आज चुकलं उद्या चुकलं. दररोज एक पाठ असतो आमचा, म्हणजे एखाद्या मास्तरासारखा. मला असं वाटतं की चौरंगाचं यश हे समाधान नुसतं कलाकार म्हणून आता आपल्याला हाऊसफुल होतं म्हणजे आपण समाधान झालो असं न ठेवता दररोज काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं. आता आम्ही माय मराठीच्या लेकी, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, मी तुमच्याकडे पहिल्यांदा सांगतोय, माय मराठीच्या लेकी नावाचा स्त्रीशक्तीचा परामर्श घेतोय, मराठी स्त्रीशक्तीचा. म्हणजे जनाबाईपासून मुक्ताबाईपासून ते आत्ताच्या माधुरी दीक्षितपर्यंत असा महाराष्ट्राच्या कला संस्कृती साहित्य राजकारण या सगळ्यामध्ये जो स्त्रीचा वाटा आहे असा कुठच्याही राज्याचा वाटा एवढा स्त्रीचा वाटा असलेलं राज्य दुसरं कुठचंही नाही मोठं. महाराष्ट्र हे पुरोगामी आपण म्हणतो कारण त्याच्यामध्ये विभावारी शिवळकर नावाने ज्या वेळेला मालती बेडेकर 1939 साली लिहितात किंवा बेबी कांबळे एक दलित स्त्री स्वतःचं आत्मचरित्र 1930 साली लिहिते, त्यामध्ये महाराष्ट्र किती पुरोगामी आहे
सावित्रीबाई नसती तर कदाचित आज मुलींना जग भारतातलं शिकायला मिळालं नसतं. हे सगळं पुढे दाखवलं पाहिजे. महाराष्ट्र काय हे दाखवायचं आहे म्हणून मराठी स्त्री शक्तीचा आविष्कार आम्ही आता दाखवतोय. त्याच्यानंतरचा कार्यक्रम जो आहे तो मला यशस्वी होवो म्हणून तुमच्या चॅनलला मुद्दाम सांगतोय की माय मराठीच्या लेखी हा स्त्री शक्ती मराठी स्त्री शक्तीचा परामर्श घेणारा कार्यक्रम आम्ही घेऊन येतो आहोत. धन्यवाद. चौरंगच्या व्यासपीठावरून मी फक्त एक निमित्त मात्र ही त्याने जाणीव करून दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही भी घडलो आणि तुम्ही भी घडाना. आणि कितीही यश मिळालं तरी बिलकुल ती डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही. तिसरी घंटा काही क्षणातच होणार आहे. सर, तुमच्या नव्या संकल्पनेला विशेष शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून तुम्ही यशाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे विशेष आभार. यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे फक्त कीर्ती नाही, यश म्हणजे आपण स्वतःला किती समृद्ध करतो, आपण स्वतःला किती आनंदी करतो आणि आपण भोवतालचं सगळं वातावरण कसं जास्तीत जास्त आनंदी ठेवतो याला मी यश मानतो. तेच यश कलाकाराच्या भाग्यामध्ये दिलेलं असतं. जो चांगला कलाकार आहे त्याला हे सगळं यश मिळतं. धन्यवाद.